माणसाला मृत्यू कुठेही येऊ शकतो. कसबा आराळे तालुका करवीर येथे ही घटना घडलेली आहे. नवरात्र उत्सव निमित्त लेझिम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेमध्ये जिल्हा भरातील 10 संघांनी सहभाग घेतला होता. शिस्तबद्ध नियोजन व सामाजिक संदेश देणारे प्रत्येक संघाचे उत्कृष्ट सादरीकरण यामुळे स्पर्धा पाहण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रत्येक संघाला 12 मिनिटाचा कालावधी देण्यात आला होता. गोतेवाडी येथील लोळजाई लेझिम मंडळ हे शेवटचे स्पर्धक होते. त्यांचा 10 मिनिटांचा कालावधी संपून शेवटच्या 2 मिनिटांचे सादरीकरण करत असताना लोळजाई मंडळातील पट्टीचे खेळणारे वयोवृद्ध खेळाडू शंकर गोते हे अचानक खाली कोसळले. कसेबसे शेजारील पिंपळाच्या पाराला टेकून बसवले आणि त्यांची पुन्हा प्राणज्योत मालवली. ग्रामस्थांनी प्रसंग सावधान राखून त्यांना त्वरित खाजगी रुग्णालयात दाखल केलं. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शंकर गोते यांच्या पंचक्रोशीत हलगी, लेझिम, दांडपट्टा व मर्दानी खेळाच्या प्रत्यक्षिकांबद्दल खूप मोठे नाव आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे गोतेवाडीसह कसबा आरळे गावावर शोककळा पसरलेली आहे. ज्या लोकांची फिटनेस आहे त्यांना सुद्धा हार्ट अटॅक येऊ लागलेले आहेत, त्यामुळे अनेक लोक चिंतित आहेत.